नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर आणखी दोन शिवसेनेच्या आमदारांच्या कुटुंबियांकडून गुन्हा दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे। आमदारांच्या कुटुंबियांकडून स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळते। गृह खात्याने या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल सुद्धा घेतलेली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती समजते। शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीला आल्याचं समजतंय। त्यामुळे हे आमदारांचे जे कुटुंबीय आहेत ते पोलिसात गेलेले आहेत। गृह खात्याने सुद्धा या प्रकरणाची गंभीर रीत्या दखल घेतल्याचं समजतंय। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, काय नेमका हा सगळा प्रकार? खरंतर शिवसेनेचे जे आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडून सुरतला नेले त्यातल्या 5 आमदारांना मारहाण झाल्याची माहिती आहे आणि काही जणांना रुग्णालयात पण भरती करण्यात आले। विशेष म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे हे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या परिवारांकडनं पोलिसांना संपर्क साधण्यात आलाय आणि असे आतापर्यंत आपण नितीन देशमुख प्रकरणामध्ये बघितलं की त्यांचं कुटुंब पोलिसांकडे गेलं आणि आता असं कळतंय की आणखी 2 अशी कुटुंब आहेत ज्यांनी पोलिसांना संपर्क साधलेला आहे आणि तक्रार दाखल करण्याच्या खरंतर प्रक्रिया सुरू आहे सध्या असं कळतंय। आणि या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल ही गृह खात्याने घेतलेली आहे। कारण हा प्रश्न फक्त मारहाणीचा नाही, हा प्रश्न सरकारच्या अस्तित्वाचा पण येतो। सरकारचं अस्तित्व याच आमदारांवर टिकून राहणार आहे। पण स्वाती, मारहाण नेमकी केली आहे कोणी, कोण आहे यामागे, काही त्याबद्दलची माहिती समजली आहे सूत्रांकडनं? असं कळतंय की काही आमदारांना जबरदस्तीनं नेण्यात आलेलं आहे आणि हे आमदारांना थांबायचं नाहीये आणि म्हणून ही जबरदस्ती त्यांच्यावर केली जाते। आता नेमकं काय आहे याबाबतची माहिती आपल्याला तेव्हाच कळू शकेल जेव्हा पोलिसांमध्ये तक्रार दाखल होईल। पण सूत्रांची माहिती आहे की पोलिसांना मात्र या कुटुंबियांनी संपर्क साधलेला आहे आणि या सगळ्या संदर्भातली जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे। बर, स्वाती धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या